नमस्कार, मी एकदा पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडे. आज आपल्यासोबत आहेत चित्रपट व नाट्य क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वांचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही, कारण हे व्यक्तिमत्व आहेत शब्दांच्या पलीकडले, म्हणजेच डॉक्टर श्रीराम लागू. आपले ट्रॅव्हल पार्टनर्स आहेत देविका केळकर ट्रॅव्हल्स पुणे. सफर जगाची साथ आपुलकीची. नमस्कार, मी एकदा आपले सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले. आजचे आपले गेस्ट आहेत द वन अँड ओनली श्रीराम लागू सर. नमस्कार सर. नमस्कार. आपले स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. सर, भरपूर प्रश्न आहेत, आमच्या प्रेक्षकांचे प्रश्न आहेत, माझे प्रश्न आहेत. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न असा की आपण डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर असून अभिनय क्षेत्रात कसं पदार्पण केलं, का काय? खरं म्हणजे हा प्रश्न का नेहमी विचारला जातो मला आश्चर्य वाटत. म्हणजे डॉक्टर आणि सामान्य माणूस यांचं काही नातच नाही जवळ फरक असते. तर मला डॉक्टर इतकी करणं हा माझा व्यवसायच होता, कारण माझे वडील डॉक्टर होते आणि ते नेहमीशी आपल्याकडल्या पद्धतीप्रमाणे मी डॉक्टर आहे तेव्हा तू पण डॉक्टर झालं पाहिजेस. मी डॉक्टर म्हणजे मी असं म्हणत नाही की मी त्याच्यामध्ये अगदी असा भयंकर तळून काढला मला आणि डॉक्टर बनवला असं मी म्हणत नाही. पण ते इट वॉज अ मॅटर ऑफ प्रोसेस की बाबा हा डॉक्टर आहे, त्याचा मुलगा हा आहे, तर डॉक्टर होणारच, त्यात काय विषय आहे. बाकी काही त्याच्यामध्ये हे नाही, माझे वडील डॉक्टर होते म्हणून मी डॉक्टर झालो असं असण्याची शक्यता आहे, म्हणजे मला ते माहिती नाही एवढं. पण ऑन द कॉन्ट्ररी आय एन्जॉय मायसेल्फ, कारण डॉक्टर की हा एक महत्वाचा उद्योग आहे आपल्या एकूण संबंध समाजामध्येच. त्यामुळे आणि माझे वडील डॉक्टर होते, माझे काका डॉक्टर होते, त्यामुळे मी डॉक्टर होणं हे जवळजवळ नॅचरलच होत. पण मग त्यानंतर अभिनय कसा त्याच्यात आला? हा, तर अभिनय आला तो आमच्या शाळेमधूनच आला. भावे स्कूलचा मी विद्यार्थी आणि भावे स्कूलची नाटकाची ख्याती होती, अजूनही आहे ना. त्यामुळे मी ऑटोमॅटिकली झालो ऍक्टर. पहिला प्रयोग, पहिल्यांदा थिएटर मध्ये तुम्ही जेव्हा पहिला प्रयोग केला तेव्हा काय आलं मनात की आता आपण ऑलरेडी तुम्ही तेव्हा एक एस्टॅब्लिश्ड डॉक्टर होता, तुम्ही लोकांना ऍक्च्युअली गोळ्या देत होतात आणि स्टेथोस्कोपनी चेक करत होतात, स्टेथोस्कोप साईडला ठेवून रंगमंच, हा कसा फील होता? नाही, हे तुम्ही सगळं उलट सांगितलं. अच्छा. म्हणजे मी पहिल्यांदा नट झालो आणि मग डॉक्टर झालो. डॉक्टर असून मी नट झालो नाही. भावे स्कूल असतो, मी भावे स्कूलचा विद्यार्थी होतो आणि भावे स्कूलमध्ये अशा तऱ्हेचं हे एनकरेज केलं जायचं, तुम्हाला काय तुमची लायकिंग काय आहे. तर मी त्याच्या ॲक्टिंग करायला मला आवडायचं म्हणून मी ते सांगितलं, ते मग बसलं मला बोकडली. काय मग पहिला प्रयोग तुम्ही जेव्हा केला तेव्हा काय आलं होतं मनात, पहिल्यांदा रंगमंचावर जेव्हा तुम्ही आलात आणि एवढे प्रेक्षक? नाही, चांगलं होतं, कारण मी ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेमध्ये नट असणं हे फार मोठं समजलं जायचं आणि खूप लोकांचा त्याच्यावरती डोळा असायचा.
की मला नाटकात काम करायचं, मला नाटकात काम करायचं असं म्हणून असे म्हणून जायचो आम्ही. त्यामुळे त्याच्यात काही झालं नाही, नॉर्मल झालं ते आणि तेच घ्यायचं व्हायचं हे म्हणून दाखवा बघू कसं म्हणतो असं. अरे हे बरं दिसते पोरग, याला सांगा याला बाहेर ट्रेन करा. सिलेक्शन होत होतं, आताच्या ऑडिशन सारखं नव्हतं सिलेक्शन. आणि आपण साकारलेली सर्वात आवडती भूमिका आपली कुठली? हे पुढे कठीण आहे प्रश्न हा, कारण मला माझ्या बहुतेक सगळ्या भूमिका आवडल्याशिवाय मी घेतल्याच नाही. क्रायटेरियनच मला हा असायचा, काम करतोस का म्हणून विचारलं म्हटलं की काय काम आहे ते सांगा. म्हणजे ऍक्टिंग तुमच्या डोक्यात, तुमच्या रक्तात, तुमच्या हा आत असायला पाहिजे. तर हे नवीन कलाकारांना तुम्ही हेच सांगताय की ऍक्टिंग तुमच्या आत असायला पाहिजे, आत असायला पाहिजे. त्याच्याशिवाय काय कुठलंही ऍक्टिंग हेच कशाला, कुठलीही गोष्ट जर एखादं करायचं असेल तर ते तुमच्या आत असलं पाहिजे, तरच तुम्ही ते नीट करू शकता. नाही तर मग मारून मटकून दांडा मारून तुम्ही काहीतरी करता. म्हणजे आमच्यासारखे अभ्यास तसंच करतात करत होते, मार खाऊन खाऊन अभ्यास केलाय कसा तरी, तर तसं नाही करत. तर एवढे आपण नाटकातले प्रयोग केलेत, तर एखादा चांगला प्रतिसाद, चांगला किंवा एक अविस्मरणीय प्रतिसाद जो प्रेक्षकांकडनं मिळाला असेल तो आमच्या प्रेक्षकांना सांगा. गिधाडे केलं होतं आणि गिधाडे त्या वेळेला त्या काळामध्ये खूपच शॉकिंग नाटक होत आणि डिस्टर्बिंग होत लोकांना, म्हणजे तर एक प्रेक्षक इतका डिस्टर्ब झाला की त्याने चप्पल काढून फेकली होती स्टेजवर. एकूण डिस्टर्बन्स त्याच प्रतिकार तो तसा केला त्याने दाखवला. आणि मग मजा अशी झाली की इंटरव्हल मध्ये त्याला एकच चप्पल घालून कुठे जाता येईना बहुतेक, म्हणून त्याने दुसरी पण आम्हाला पाठवून दिली होती. त्यामुळे मला ते जरा असं लक्षात राहिलं होत. तुला आठवते का तो इन्सिडेंट? पण पण आम्ही शिवरामने जेव्हा हिमालयाची सावली केली त्यावेळेला त्याला पॅरालिटिक स्ट्रोक येण्याचा एक सीन होता, त्याच्याबद्दल लोकांनी तुला काही हे केलेलं आठवत तुला? म्हणजे तू कसा पडायचा बघ स्टेजवर, एकदम. आणि तो डॉक्टर असल्यामुळे ते खूप थरथर होतो हाताचा आणि पायाचा, ते त्यांनी केलं होतं आणि ते खूप अगदी फार रिअलिस्टिक ते व्हायचा तो प्रकार. म्हणजे सुरुवातीला काही तर मी तो मी सीन जेव्हा केला तेव्हा चटकन उठून ऑडियन्स मध्ये काही माणसं उठून स्टेजवर लावली की अरे तो पडला तो पडला. म्हणजे इतकं ते शॉकिंग होत आणि खूप रिअलिस्टिक करायचा श्याम तो सीन. आणि मग त्याच्यानंतर आय थिंक बिंग अ डॉक्टर ही न्यू, आणि ही न्यू काय बाहेर काय होतं त्या सिच्युएशनमध्ये. आणि ते नाटकाच्या म्हणजे एकूण ट्रेनिंग त्यांनी स्वतःला जे दिलं होतं त्याच्यातनं कसं पडायचं म्हणून त्याने ते बघून ठेवलं होतं. त्यामुळे कुठेही इतके प्रयोग झाले तरी कुठेही इजा झाला नाही किंवा कुठेही लागलं नाही किंवा काही नाही. He was able to do that in a very खूप रिअलिस्टिक पद्धतीने ते व्हायचं तो सीन व्हायचा. आणि त्याच्यानंतर वाचा म्हणजे डावा हात हे झाला तर वाचा जाते ना, डाव्या बाजूला जर स्ट्रोक आला तर वाचा जाते ना त्याच्यामध्ये, असं काय उजव्या कसं जाऊ शकत. तर ते वाचा गेलेलंच त्याला दाखवायचं होतं आणि ते ज्या पद्धतीने तू कसं करायचं सगळं हे नाटक चालू राहील.
त्याचं काय त्याचं काय ते शेवटचं वाक्य असायचं, तो स्ट्रोक येण्याआधी त्याचं शेवटचं वाक्य त्याचं काय आहे असं असायचं. त्यामुळे मग ते त्याचं काय आहे त्याचं काय असं तेवढंच वापरून त्याला बोलायला मिळायचं. नंतर हा परफॉर्मन्स बघून मला असं वन्स मोर बोलायची इच्छा होती. आताच परफॉर्मन्स पहिल्यांदा समोर पडण्याच आणि लिटरली आय युज टू बी ड्रॉप खाली पडावा ना तसा मी पडायचो. तर काय सुरुवातीला तर प्रेक्षक उठून ते पडले पडला घेऊन त्याने मला घेऊन उठवलं. व्हेरी 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 इफेक्टिव्ह ऍक्टिंग, खूपच इफेक्टिव्ह. कारण त्याच्यानंतर लगेच जेव्हा कंटिन्यू होतं नाटक ना त्यावेळेला त्याला ते बोलायला जमत नसतं आणि म्हणून ह्या पद्धतीने बोलायला सुरुवात करायचं. आणि ही वुड वॉक फ्रॉम दिस एंड ऑफ द स्टेज टू दॅट एंड ऑफ द स्टेज आणि ते दंगड यु नो एक काठी आणि हात आणि पाय असा हे झालेला वगैरे फार फार सुंदर बसवलं होतं श्रीरामांचे. एवढ्या गप्पा मारले आपण, एवढे तुम्ही किस्से सांगितले, काय काय झालंय, कधी कधी कसे काय प्रेक्षकांचे प्रतिसाद होते आणि एवढं सगळं सांगितलंय त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही तुमच्या अभिनयाच्या काळाबद्दल आम्हाला सगळं सांगितलं त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एवढं सांगितलं की जर अभिनय करायचा आहे तर ते तुमच्या आत असायला पाहिजे किंवा कुठलाही प्रोफेशन म्हणा. थँक्यू, तुम्ही आम्हाला वेळ दिला, तुम्ही मॅडमनी आम्हाला एवढा वेळ दिला आणि प्रेक्षकांना सुद्धा थँक्यू. तर लाईक करा आणि शेअर करा दैनिक प्रभातचे फेसबुक पेज आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल आणि पाहत राहा दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडे.